विरोधकांच्या तडपशाहीला जनता कंटाळली। निशिकांत भोसले पाटील दादा इस्लामपूर मतदारसंघाच्या भेटीगाठी घेत साधला संवाद। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची नांदी सुरू असून लोकांना बदल हवा आहे। विरोधकांच्या हुकुमशाही व दडपशाहीला जनता कंटाळली आहे असे प्रतिपादन इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील दादा यांनी केले। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात प्रचार दौऱ्यादरम्यान ते बोलत होते। यावेळी त्यांनी इस्लामपूर शहरातील हनुमान नगर महादेव नगर शास्त्री कॉलनी आदि भागातील नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। निशिकांत भोसले पाटील दादा म्हणाले या तालुक्यातील लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी माझी उमेदवारी आहे। लाडकी बहीण योजनेचे स्वागत साऱ्या राज्यातील आमदार व भगिनींनी केलं परंतु या योजनेला या तालुक्यातील आमदारांनी विरोध केला। त्यांनी बारामतीची स्वप्ने येथील जनतेला दाखवली पण त्यांनी 35 वर्षात फक्त करामती करण्याचे काम केलं। या तालुक्यात विकास सर्वसामान्य लोकांचा झाला नाही तर तो या आमदारांच्या पहिपावण्यांचा झाला। 40 वर्षात पानंद रस्ते झाले नाहीत आता तुम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे पानंद रस्ते केले। निशिकांत दादा लाडकी बहीण योजना आणून गोरगरीब माता भगिनींना आधार दिला। या नेत्याने फक्त घराघरात भांडणे लावून गटातटाचे राजकारण करत हुकुमशाही पद्धतीने सत्ता भोगली त्यामुळे अशा लोकप्रतिनिधींना बाजूला करण्याची संधी आपल्याकडे आली आहे। त्यामुळे सर्वांनी या परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हावे। यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते।